अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीनं करवीर नगरीत पहिल्या स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आले सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहात राज्यातील मान्यवरांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे या दरम्यान चित्रदिंडी पुरस्कार वितरण खुलं अधिवेशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मराठी चित्रपट निर्मात्यांकडून महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे या महामंडळाच्या वतीनं पहिल्या स्नेहसंमेलनाचं कलानगरीमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी कॅमेरा स्तंभापासून केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत चित्रदिंडीचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे दुपारी जीवनगौरव चित्रभूषण चित्र, चित्र महारत्न आणि मरणोत्तर चित्रगौरव पुरस्कारांचं वितरण होणार आहे त्यानंतर मराठी चित्रपट धोरण या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय शासनाच्या सांस्कृतिक धोरणाबाबत खुली चर्चा होणार आहे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर अठ्ठावीस एप्रिलला बाबा सौदागर यांच्या माझ्या गाण्याची जन्मकथा हा कार्यक्रम सादर होणार आहे दुपारी चित्रपट खरेदी विक्री आणि वितरण परिषद याबाबत खुलं अधिवेशन होणार असून त्यानंतर या अधिवेशनाचा समारोप केला जाणार असल्याचं देवेंद्र मोरे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला विजय शिंदे प्राध्यापक किरण कुऱ्हाडे भरत लाटकर सतीश बिडकर किशोर केदार रंगराव कोटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते